भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी एक नाव आहे पंकजा मुंडेंचं. मुंडेंना ही संधी का मिळाली आहे बघूया, त्याबद्दलचा एक रिपोर्ट. पंकजा मुंडेंचं लवकरच विधिमंडळात कमबॅक. विधान परिषदेसाठी भाजपचं ओबीसी दलित मराठा काल. भाजपकडून ओरिजिनल कार्यकर्त्यांना संधी. विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र आता पंकजा मुंडे समर्थकांसाठी भाजपच्या गोटातून आनंदाची बातमी जाहीर झाली. भाजपनं विधान परिषदेच्या 5 उमेदवारांची घोषणा सोमवारी केली. त्यामध्ये एक नाव आहे पंकजा मुंडे यांचं. पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर आमदार करून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखलाय. आगामी विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी मतांची बेगमी करण्यासाठी भाजपनं खास ओबीसी कार्ड बाहेर काढलंय. पंकजा मुंडे यांच्या रूपानं ओबीसीतील वंजारी समाजाला पुन्हा संधी देण्यात आली आहे. योगेश टिळेकर यांच्या रूपानं ओबीसीतील माळी समाजाचा चेहरा भाजपनं दिलाय. डॉक्टर परिणय फुके विदर्भातील कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. ओबीसी आंदोलनात ते अग्रेसर आहेत. अमित गोरखे हे अनुसूचित जातीतील आहेत. लोकसभेतील दलित समाजाचा रोष कमी करण्यासाठी त्यांना संधी देण्यात आली आहे. तर सदाभाऊ खोत यांच्या रूपानं मराठा समाजालाही भाजपनं प्रतिनिधित्व दिलंय. शेतकरी आंदोलनातील ते प्रमुख नेते आहेत. यापैकी 3 उमेदवार पश्चिम महाराष्ट्रातील तर मराठवाडा विदर्भातील प्रत्येकी 1 उमेदवार आहे. येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप 5 जागा लढवणार आहे. ज्या 5 जणांना भाजपनं उमेदवारी दिली आहे त्यापैकी 4 जण मूळचे भाजप कार्यकर्ते. भाजपामध्ये बाहेरून आलेल्यांना संधी दिली जाते आणि मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होतो अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं विधान परिषदेचे उमेदवार ठरवताना पुरेशी काळजी घेतल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.